शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट मैथमेटिक्स लेट्स मेजर लेंथ पेज नंबर फिफ्टी एट गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न लेट्स मेजर लेंथ तर पहा मुलांना आज आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे लांबी मोजूया लांबी मोजूया म्हणजेच काय करायचं आपल्या घरामध्ये कुठली वस्तू टेबल आहे टेबलची लांबी किती पुस्तक वही आहे वहीची लांबी किती वहीची लांबी म्हणजेच त्या वहीची जी आपण वितानी मोजतो ती काय झाली लांबी तर आज आपल्याला या लांबी विषय अभ्यास करायचा आहे लेट्स मेजर यश वॉन्ट्स अ स्टडी टेबल इन हीच रूम विथ अ स्टिक ही मेजर्ड द लेंथ ऑफ द ऑल व्हेअर द टेबल ऑज टू बी प्लेस्ड इट ऑज फोर स्टिक्स अँड अ लिटिल मोर पहा मुलांनो चला मोजूया आपण म्हणजेच यशला त्याच्या खोलीमध्ये अभ्यासासाठी एक टेबल ठेवायचा आहे आणि तो टेबल ठेवताना भिंतीला लागून ज्या जागेत बसेल ती जागा त्या यशला काय करायची आहे मोजायची आहे चित्रामध्ये आपल्याला ती जागा दाखवलेली आहे आणि येशने ती जागा कशाने मोजवली चार स्टिक फोर स्टिक्स म्हणजेच काय चार काठ्या आणि थोडीशी जास्त घेतली तर ती जागा किती भरलेली आहे फोर स्टिक्स यश वेंट टू द शॉप टू सिलेक्ट द लार्जेस्ट पॉसिबल टेबल ही स्व सेवरल टेबल्स देअर ही युज्ड द सेम स्टिक ॲज बिफोर द मेजर द टेबल्स पहा मुलांना दुकानात गेल्याच्या नंतर यशनी मोठ्या टेबलची निवड केली आणि त्याने अनेक टेबल तिथे पाहिले परंतु ज्याने त्याने जी काठी घेऊन गेला होता त्या काठीने त्या टेबलची लांबी मोजल्याच्या नंतर यशनी मोठ्या टेबलची निवड केली ऑब्झर्व द पिक्चर अँड डिसाइड विच टेबल यश वुल्ड चूस कलर द बॉक्स अंडर द सिलेक्ट टेबल पहा यशनी कोणते टेबल निवडले हे तुम्ही चित्रावरून ठरवा आणि यशनी निवडलेल्या त्या टेबलच्या खालील चौकट रंगवा फाय डू यू थिंक यश डीड नॉट चूज द टेबल दॅट मेजर फायव्ह स्टिक्स पहा यशनी पाच काठ्या लांबीचा टेबल का बरा निवडला कोण सांगत बिकॉज इट वॉज फोर स्टिक्स अँड अ लिटिल मोर यशनी फाय स्टिकचा टेबल का निवडला कारण की त्याच्या रूममधील ही फोर स्टिक आणि थोडीशी जास्त होती म्हणून त्याने फाय स्टिकचा टेबल निवडला लुक ॲट द पिक्चर रमा ऑन्स टू मेक फ्लावर गार्लँड्स फॉर हर क्लासरूम डोअर अँड द स्कूल गेट सी अ थिक थ्रेड अँड यूज इट टू मेजर द विथ ऑफ द डोअर अँड द स्कूल गेट कीपिंग टू हँड्स स्पेन्स एक्स्ट्रा ॲट इच एंड ऑफ ईच गार द सी कट द थ्रेड फाय डू यू थिंक सी केप्ड एक्स्ट्रा लेन्स ऑफ द थ्रेड पहा मुलांनो रमा रमाऑंड्स रमा तिच्या वर्गाखोल्यांच्या दरवाजावर आणि शाळेच्या गेटवर फ्लावर्स गार्लेन्स म्हणजेच फुलांचे हार लावणार त्या आहे त्यासाठी तिने जाड दोरा आणलेला आहे आणि तो दोरा आता दरवाजाच्या आणि गेटची लांबी मोजण्यासाठी कशी व मोजती तर दरवाज्याला दोरा लावून ती लांबी मोजती परंतु प्रत्येक हारासाठी तिने दोन वीज जास्त लांबीचा दोरा घेतलेला आहे सर्वांना समजलं आपण कशा प्रकारे लांबी मोजतो यशला टेबल घेण्यासाठी त्याने त्या ते जागेची लांबी कशाने मोजली काडीने, काठीने आणि रमाला हार बनवण्यासाठी तिने दोरा मोजण्यासाठी कशाचा उपयोग केला विथ सर्वांना समजला ओके